आज आहे अनंत चतुर्दशी काही जणांकडे बाप्पा दीड दिवसाचे असतात तर काही जणांकडे पाच काही जणांकडे सात आणि काही जणांकडे अकरा दिवसाचे म्हणजे जे बाप्पा भाद्रपद शुक्ल चतुर्थीला येतात ते अनंत चतुर्दशीपर्यंत विराजमान असतात त्या दिवशी देखील प्रत्येक भाविक अगदी जड अंत्यकरणाने बाप्पाला निरोप देतो अनेकदा लहान मुलं बाप्पाला सोडून जाण्यासाठी नकार देतात अगदी रडून रडून आपल्या गणपती बाप्पाला निरोप देतात अशावेळी लहानांना काय आणि मोठ्यांना काय सगळ्यांनाच प्रश्न पडतो की आपण गणपती बाप्पाला जो निरोप देतो गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन हे अनंत चतुर्दशीच्या दिवशी केले जाते यामागे एक पौराणिक कथा आहे आणि ती अशी आहे ज्या दिवशी व्यास ऋषींनी महाभारत लिहिण्यासाठी गणपती बाप्पांना महाभारताची कथा सांगितली तो दिवस होता भाद्रपद महिन्यातला शुक्ल चतुर्थीचा कथा सांगताना व्यास ऋषींनी डोळे मिटले आणि सलग दहा दिवस ते गणपती बाप्पांना कथा सांगत राहिले आणि गणपती बाप्पा एकाच जागेवर बसून ती कथा लिहित राहिले दहाव्या दिवशी जेव्हा कथा सांगून व्यास ऋषींनी आपले डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिले की गणपती बाप्पा यांच्या शरीराचे तापमान एकाच ठिकाणी बसून राहिल्यामुळे आणि सतत लिहित असल्यामुळे लक्षणीय वाढले होते अशा परिस्थितीमध्ये गणपती बाप्पाला शीतलता देण्यासाठी व्यास ऋषींनी थंड पाण्यामध्ये डुबकी घेण्यासाठी सांगितली ज्या ठिकाणी गणपती बाप्पा वेदव्यास ऋषींच्या सांगण्यावरून महाभारत लिहित होते तिथे जवळच दोन नद्यांचा संगम होता एक नदी होती अलकनंदा आणि दुसरी नदी होती सरस्वती वेदव्या ऋषींनी गणपती बाप्पांना सांगितले की तुम्ही याच संगमामध्ये स्नान करा म्हणजे शरीराचे वाढलेले जे, जे तापमान आहे ते कमी होईल आणि हेच कारण आहे की अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण गणपती बाप्पाला पाण्यामध्ये विसर्जन करतो आहे की नाही इंटरेस्टिंग माहिती धन्यवाद